सूर्य तर केव्हाच पश्चिमेच्या क्षितिजावर अस्ताला गेला होता आणि अजूनही कोणतीही शिकार सापडली नव्हती. राणी तर नेहमीच आ वासून पाहते माझ्याकडे, जरी मी काही सशांची व्यवस्था केली असली तरीही. तिकडे काही कुरकुरीत खेकडे आहेत, कदाचित दुसऱ्या वेळी तरी मिळतील. अरे रे, आता तर सूर्य पण गेला. घरी जाण्याची वेळ झाली आणि संगीत ऐकण्याचीही. किती वेळ वाट पाहायची आम्ही? मुलं भूकेने व्याकुळ झाली आहेत, अंधारी येते त्यांच्या डोळ्यासमोर. असू दे, आता वेळ घालवू नका. आज तुम्ही कोणती शिकार आणली? रसरशीत हरिण का? काय सांगू तुम्हाला, माझ्या दातांनी हरणाच्या पिलाचं मांस तोडून किती दिवस होऊन गेले. मी काय सांगू तुला, मी प्रयत्न केला पण मी आज काहीच शिकार आणू शकलो नाही घरी. काय काही नाही, मासे सुद्धा नाहीत? इतका वेळ आम्ही का थांबलो? मला तर खात्री होती की तुम्हाला दुपारीच काहीतरी मिळालं असेल. का विश्वास ठेवला मी? बरं जाऊ दे, आजच्या दिवस मी कसं तरी भागवू शकते, पण देवालाच माहीत कसं ते. पण हे असं उद्या होऊन चालणार नाही, खबरदार. लवकर लवकर, तुम्हाला फक्त कठोर भाषाच कळते. सगळेजण नुसते आळशी होत चाललेले आहात आणि आश्चर्य म्हणजे खूप हळू काम करता. ऐकलं सगळ्या मागण्यांना? आजपासून सगळ्यांचं दुपारचं जेवण बंद. तुमची पोट रिकामी राहिली की आपोआप चपळ व्हाल. अर्थात, पण याच्यासाठी हे लागू नाही होत. हा जर थोडा जरी जाड झाला तर तो त्याचे पायही पाहू शकणार नाही, पण जर ती माकडं अजून बारीक झाली तर ती अदृश्यच होतील. अरे मूर्खा, तुला काय वाटलं तू राजा आहेस आणि मनाला वाटेल त्या गतीने काम करशील? तुला या चाकाने धडा शिकवावा लागेल. आता अशी नाटक करत पडू नको राहोस. उठ उठ आणि चालता हो. नाही, असं वागू नका. मी असेपर्यंत तुम्हाला असं वागू देणार नाही. पुन्हा बोललास? तुम्ही सगळ्यांनी तुमची कामं मन लावून करायची हे मी आधीच सांगितलं होतं. त्यासाठी वेळ लागेल जर तुम्ही चापकानं फोडून माझा उत्साह कमी केलात तर. असा तुम्हाला कसला त्रास होतोय आयुष्यात ज्यामुळे तुम्हाला जीव द्यावासा वाटतोय? कृपया मला सांगा, कदाचित मी मदत करेन. मला कोणीही मदत करू शकणार नाही. शिकार करण्याच्या बाबतीत मी आता म्हातारा होत चाललो आणि आज पुन्हा रिकाम्या हाताने घरी जाऊ शकत नाही. मी मरून जाणंच योग्य आहे माझ्या राणीचा क्रोध सहन करण्यापेक्षा. मी तुम्हाला शिकारीसाठी मदत करू शकणार नाही, पण या जंगलातल्या झाडांवरची भरपूर फळं आणि भाज्या मी तुमच्यासाठी दररोज तोडून आणून देऊ शकतो. नक्कीच,
तुम्ही ते तुमच्या कुटुंबियांना देऊन त्यांचं नीट पालन करू शकाल? तुझा दानशूरपणा पाहून माझं बोलणंच खुंटलं. तुझ्या निस्वार्थीपणात शंकाच नाही. या स्वार्थी कठोर दुनियेतला तू एक भला प्राणी आहेस. तू मला कठीण प्रसंगी उपयोगी पडला आहेस. जेव्हा मी हतबल झालो होतो हे खरंच उत्तम झालं आहे. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. आंबे, गाजर, सफरचंद, तुम्ही चुकीच्या घरी तर नाही ना आलात? मी समजू शकतो तुझं आश्चर्य, पण काही तर्क करण्यापूर्वी मी काय सांगतो ते ऐक. आजचा दिवस सुद्धा कालच्या इतकाच वाईट गेला होता. मी शिकार पकडू शकलो नव्हतो, म्हणून जेव्हा मी फास लावण्याचा प्रयत्न करत होतो एक दयाळू माकड तिथे आलं आणि मला सुचवलं की तो त्याला मिळतील तेवढी फळं आणि भाज्या मला रोज देत जाईल, जेणेकरून मी तुम्हा सगळ्यांची रोजची किमान भूक तरी भागवू शकेन. म्हणजे आजपासून आपण शुद्ध शाकाहारी होणार? तर असो, अगदीच काही न मिळण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे. परम मित्रा, आता तू मला तुझ्या कुटुंबियांबद्दल सविस्तर माहिती सांग. माझी बायको खूपच चांगली असते जेव्हा ती आनंदात असते, पण ती फार काळ आनंदी राहत नाही. आम्हाला सहा मुलं आहेत. सगळे मस्तीखोर आहेत, पण ते कधीही दाखवत नसले तरी माझ्याबद्दल त्यांच्या मनात आदर आणि प्रेम आहे. तुझं घर कुठे आहे? मी तर किनाऱ्यावर कधीच पाहिलेलं नाही. मी नदीच्या दुसऱ्या बाजूच्या किनाऱ्यावर राहतो, सशाच्या थोडसा आधी. मित्रा, मला नेहमीच वाटतं की मी पाण्याखालून प्रवास करावा, पण मला तर पोहताच येत नाही, म्हणून मी नेहमीच या किनाऱ्यावरच्या झाडावरून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहत बसलेला असतो बिचारा. तुम्हाला एकदा पाण्यातून फेरी मारून आणशील का रे? नक्कीच माझ्या प्रिय मित्रा, मी तुला पुष्कळ मजा दाखवेन. तुला माझ्या पाठीवर बसवून मी तुला छान छान ठिकाणं दाखवायला घेऊन जाईन. अशी दुनिया तुला दाखवेन जी तू याआधी कधीच पाहिली नसशील. अरे चला मुलांनो, आज तुम्हाला झोपायचं की नाही? तुमची झोपायची वेळ तर केव्हाच झाली. आज तुम्ही सगळे नीट जेवला सुद्धा नाहीत. काय झालंय तरी काय तुम्हाला? आई, आम्ही संध्याकाळपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही कंटाळलो होतो फळ आणि भाज्यांना, आता आणखी नाही खाऊ शकणार. शेजारचे जागे होण्याआधी तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला माहिती आहे तुमचे बाबा शिकारीसाठी खूप म्हातारे झालेत. ते आपल्याला जी फळ भाज्या देतात ती सुद्धा त्यांचा मित्र माकड देतो. आम्हाला कळतंय आई, पण काय हरकत आहे आपण त्या मित्र माकडालाच मारलं तर? शेवटी तो माकडच आहे ना. जर तो नसेल तर दुसरं कोणीतरी माकड त्यांना मदत करेल. तुझ्या बोलण्याने मी सुद्धा विचारात पडले, पण तुझे बाबा हे कधीही मान्य करणार नाहीत. मलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल त्या माकडाला आपल्या घरी बोलावण्याचा. पण आता तुम्ही सगळ्यांनी लगेच झोपायचं. अहो ऐकलं का, बऱ्याच दिवसापासून माझी तब्येत बरी नाहीये. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालंच तर तुम्ही मुलांची नीट काळजी घ्याल ना. काय काय झालंय? तू डॉक्टरांना भेटलीस का? हो, ते म्हणाले जर मी माकडाचं काळीज खाल्लं तरच माझा जीव वाचू शकेल. अरे देवा, आता आपण काय करायचं? तुम्ही माझी काळजी नका करू, मला फक्त मुलांची काळजी वाटते हो. पण मी तुला गमावणार नाही. पण आपल्याकडे पर्याय नाहीये. मी तोच विचार करतोय की मला काय करता येईल. कदाचित तुमचा माकड मित्र मदत करू शकेल, पण तरच शक्य होईल जर त्याने थोडं समजून घेतलं तर. हो बरोबर आहे, तो हे माझ्यासाठी तरी नक्कीच करेल. छान, पण त्याला पाण्यात घेऊन येईपर्यंत काही सांगू नका तुम्ही.
नाहीतर तो तयार नाही होणार ना। फक्त तुझ्यासाठी मी माझ्या मित्राला फसवतो। त्याला सांगा की मी त्याला जेवणासाठी आमंत्रित केले आणि लवकर घेऊन या। सुप्रभात माझ्या प्रिय मित्रा। तुलाही सुप्रभात मित्रा। आज तर तू खूपच खुशीत दिसत आहेस मित्रा। आज काही विशेष आहे का रे? तू आमच्यासाठी जे करतोस त्यासाठी माझी बायको तुझे आभार मानू इच्छिते। तिने तुला घरी जेवणासाठी आमंत्रण दिलं आहे। वा मित्रा, मला खरच आवडेल तुझ्या घरी यायला आणि कुटुंबियांना भेटायला। मला माफ कर मित्रा, तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे। काय झालं आहे? माझी बायको खूप आजारी आहे आणि डॉक्टर म्हणालेत ती तेव्हाच बरी होऊ शकेल जर तिने माकडाचं काळीच खाल्लं तरच। म्हणूनच तुला नेण्यासाठी मी ही युक्ती शोधली। असं ही गोष्ट आहे तर मला नक्कीच आवडेल तुला आणि तुझ्या कुटुंबियांना मदत करायला। मला वाटलंच होतं तू असंच म्हणशील। तू मला हे आधीच किनाऱ्यावर का नाही सांगितलंस? माहितीये जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मी माझं काळी झाडावर काढून ठेवतो रे। तू खूपच दयाळू आहेस माझ्या मित्रा। आम्ही माकडं नेहमीच आमचं काळी झाडावर काढून ठेवतो। चल आता मला परत नाही, मग मी तुला ते देईन। आता मी सुरक्षित आहे। अरे मूर्खा, असं कोणी स्वतःच काळीच शरीराबाहेर काढू शकत का आणि तरीही जिवंत राहू शकत? मी फक्त माझा जीव वाचवायला अशी युक्ती योजली आणि मूर्खा मी त्यात यशस्वीही झालो। तू मला कसं फसवू शकतोस? मी तुझा मित्र आहे। तू स्वतःला माझा मित्र म्हणवतोस, पण माझ्यासाठी तू आणि तुझे कुटुंबीय धोकादायी आहात। तू तर आपली मैत्री असतानाही तुझ्या बायकोच्या आग्रहा खातर मला मारायला निघालास। आधी मैत्रीचा अर्थ शिक आणि मगच त्याबद्दल बोल। निघून जा आता तू।